सोमवार 23 नोव्हेंबर चे सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण व नगरपालिका हद्दीतील कोरोना रिपोर्ट प्राप्त झाले असून रविवार रात्री 12 वाजेपर्यंतच्या रिपोर्टनुसार सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण व नगरपालिका हद्दीत एकूण 173 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण नव्याने सापडले आहेत. यामध्ये 115 पुरुष तर 58 महिलांचा समावेश आहे. 2677 प्राप्त अहवालापैकी 2504 अहवाल निगेटिव्ह तर 173 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्या बाधितांची संख्या 116 इतकी असून 3 जणांचा जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोनाने मृत्यू झाला आहे. यामध्ये 2 पुरुष तर 1 महिला आहे. सोलापूर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या बाधितांची आकडेवारी पाहायची झाल्यास आजपर्यंत 34,396 कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत. त्यामध्ये 21,295 पुरुष तर 13,101 महिला आहेत. तर सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोनाने मृत्यू झालेल्यांची संख्या 1,014 आहे. त्यामध्ये 729 पुरुष 285 महिला आहेत. तर रुग्णालयातून बरे होऊन आजपर्यंत घरी गेलेल्या बाधितांची संख्या 31,869 इतकी आहे. रविवारच्या रिपोर्टनुसार जिल्ह्याच्या ग्रामीणमध्ये ज्यांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे त्या 3 व्यक्ती पुढील परिसरातील आहेत. कोंढेरी तालुका मोहळ येथील 41 वर्षाची महिला, मनगोळी तालुका दक्षिण सोलापूर येथील 67 वर्षाचे पुरुष, कमलापूर तालुका सांगोला येथील 65 वर्षाचे पुरुष या 3 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य प्रशासनाने दिली आहे. स्वतःच्या घराला आकर्षक रूप देणं झालं आता आणखी सोपं. केबी फर्निचर होम, सर्व प्रकारचे फर्निचर एकाच छताखाली. या दसरा दिवाळी केबी फर्निचर तर्फे बंपर ऑफर. जुना सोफा सेट घेऊन या, नवीन सोफा सेट घेऊन जा. नवीन सोफा सेट खरेदीवर डायनिंग टेबल किंवा स्टील कपाट चक्क मोफत. करा सुवर्ण संधीचा फायदा घ्या. केबी फर्निचर होम. आमचा पत्ता माणिक चौक ते समाचार चौक रोड सोलापूर. आकाशवाणी केंद्रासमोर MIDC रोड सोलापूर. संपर्क 0217 27 47 476.